छत्रपतींचा विचार म्हणजे औरंगाबादमध्ये ज्या मैदानावर राज ठाकरेंची सभा झाली त्याच मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. 8 जूनला मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर या सभेला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेनं पोलिसांना पत्र दिलेलं होतं. या सभेला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर भोंग्यांचा त्रास सुरू झाला अशा शब्दांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंवर रोखठोक टीका केली. ज्यांनी जिवंतपणे बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला तेच आज बाळासाहेबांविषयी बोलतात असं ते म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे. गरज पडली तर राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या भाषणाच्या आवाजाचे सॅम्पल घेतले जाण्याची शक्यता आहे असं सूत्रांनी म्हटलंय. एकदाच काय ते व्हायचं ते होऊन जाऊ द्या हीच ओळ चिथावणी देणारी असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्याची सूत्रांची माहिती आहे. भंडारा जिल्ह्यात 1521 बेकायदेशीर भोंगेत आणि विशेष म्हणजे यात मंदिरांवर 1514 तर मशिदींवर केवळ 7 बेकायदेशीर भोंगेत. त्यामुळे राज यांच्या मागणीचा सर्वाधिक फटका हा जिल्ह्यातल्या मंदिरांना बसणार आहे. आतापर्यंत केवळ 11 मंदिरांना परवानगी मिळाली. 50 पैकी 43 मशिदींनी भोंग्याला परवानगी घेतलेली आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून भाजप आणि मनसेमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या युपीतल्या खासदारानं विरोध दर्शवलाय. युपीतल्या जनतेची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंनी अयोध्येत प्रवेश करू नये अशी मागणी भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरद सिंह यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नातू आणि अमित ठाकरे यांच्या चिरंजीवाचा नामकरण सोहळा आज दुपारी होणार आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी ठाकरे घराण्यातल्या या 5व्या वारसदाराचं बारसं होईल. तब्बल 13 दिवसांनी जेलमधून सुटका झाल्यानंतर राणा दाम्पत्याची भेट झाली ती लीलावती हॉस्पिटलमध्ये. एकमेकांना भेटल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा भाऊक झाले. रवी राणांना पाहून नवनीत राणांना अश्रू आवरले नाहीत. नवनीत राणांना सध्या उपचारांसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय आणि त्यामुळे त्या राणा दाम्पत्याचा मुंबईतला मुक्काम वाढणार आहे. राणा दाम्पत्याची भेट घेतल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवलाय. नवनीत राणांचा जेलमधले अनुभव ऐकून इंग्रजांची आठवण झाली अशी टीका त्यांनी केली. त्यांना 7-7 तास पाणी दिलं नाही उभं ठेवलं हे अत्याचार उद्धव यांचं माफिया सरकार करतंय. रवी राणा यांनाही मानसिक धक्का बसलाय असं सोमय यांनी सांगितलं. पोलिसांनी योग्य वेळी निर्णय घेतले असते तर भीमा कोरेगाव दंगल टाळता आली असती असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दंगेची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर साक्षीत सांगितले. पोलीस यंत्रणांच्या कुचराईमुळेच वेळीच दंगल थांबवण्यात अपयश आल्याचं सांगत पवारांनी तत्कालीन भाजप सरकारवर निशाणा साधलाय. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात आरोपींमधून संभाजी भिडेंचं नाव वगळल्यानंतर आता त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. चुकीची वक्तव्य करून समाजात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी माफी मागावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेनं केली आहे. भिडेंना निर्दोष ठरवण्यात राज्य सरकारमधल्या मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. नवाब मलिक यांच्यावर जे जे रुग्णालयामध्येच उपचार केले जाणार आहेत नवाब मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी केलेल्या अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. नवाब मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी ईडीचा विरोध आहे. मलिक यांनी सुचवलेले खासगी डॉक्टर आणि जे जे रुग्णालय डॉक्टरांनी मिळून उपचार करावेत असे निर्देश न्यायालयाने दिले. अभिनेता सलमान खानला मुंबई हायकोर्टानं दिलासा
दिलाय, 13 जून पर्यंत हा दिलासा कायम ठेवलाय. सलमान खाननं धमकी दिल्याची तक्रार एका पत्रकारानं केली होती आणि या प्रकरणात अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टानं सलमान विरोधात समन्स जारी केलं होतं आणि त्याविरोधात सलमाननं हायकोर्टात धाव घेतली होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी सोहळ्यानिमित्तानं कोल्हापूरमध्ये अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय. स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम नर्सरी बागेतल्या शाहू महाराजांच्या समाधीस्थळासमोर 100 सेकंद स्तब्ध राहून अनोखी आदरांजली वाहिली जाणार आहे. या आदरांजली सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 12वी धरणातल्या गुरुत्व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ ही शहरं कल्याण तालुक्यातल्या ग्रामपंचायती आणि विविध औद्योगिक वसाहत्यांना आज दुपारी 12 वाजल्यापासून ते उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत 24 तास पाणी नसणार आहे. राज्यात अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली, मात्र ठाण्यातल्या मुरबाड शहर आणि शहापूरमध्ये मे महिन्यात मुबलक पाणीसाठा आहे. या भागात 5 वर्षांपासून स्वयंसेवी संस्था, प्रशासन आणि लोकसहभागातून जलसंधारणाची कामं झाली. गेल्या वर्षी शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये 20 तलावांमधला गाळ काढण्यात आला आणि त्यामुळे 6,93,65,000 लिटर पाणीसाठा स्थानिकांसाठी आता उपलब्ध झाला आहे. निफाड तालुक्यातल्या लासलगावसह 16 गावांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाल्यानं ती वारंवार फुटते, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लासलगाव आणि परिसरातल्या 16 गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. या भीषण पाणी टंचाईवर मात करत तहान भागवण्यासाठी सामाजिक संस्था पुढे येत आहेत. नाशिक शहरात महावितरणकडून बेसुमार वृक्षतोड होत चालली आहे. भूमिगत वीज वाहिनी टाकण्याऐवजी खर्च वाचवण्यासाठी महावितरण वृक्षतोड करत असल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे. पावसाळ्यामध्ये वीज खंडित होण्याचे प्रकार होऊ नयेत म्हणून वृक्षतोड केली जात असल्याचं सांगत अधिकाऱ्यांनी हातवर केले. दरवर्षीच्या वृक्षतोडीनं शहरातल्या वृक्षांची वाढ होणं आता कठीण झालं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या जीवती तालुक्यात रस्त्यांचं निकृष्ट दर्जाचं काम आता चव्हाट्यावर आलंय. कुंभेसरी नारायणगुडा हा नवापुरा डांबरी रस्ता हातानं खोदून काढता येतोय. वर्षभरापूर्वी रस्त्याचं काम सुरू झालं होतं, मात्र आता पावसाळ्यापूर्वी घाईघाईनं काम उरकण्यात आल्यामुळे रस्त्याची अशा प्रकारे स्थिती झाली. निवडणुकांच्या तोंडावर परभणी महापालिकेकडून शहरात मुख्य रस्त्यांचं डांबरीकरण सुरू आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरी रस्ते बनवण्याचा धक्कादायक आणि नियमबाह्य प्रकार परभणीमध्ये सुरू आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर केलेलं डांबरीकरण हे टिकत नाही आणि ते तांत्रिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. याच्या चौकशीची मागणी प्रहार जनशक्ती संघटनेनं केली आहे. कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयात कोरोना काळातल्या 450 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. कोरोना योद्धा म्हणून सन्मान करायचा आणि न्यायालयानं स्थगिती दिलेली असतानाही कॉन्ट्रॅक्ट संपल्याचं सांगत कामावरून काढून टाकायचा असा आरोप त्यांनी केला. करारांना नवे कर्मचारी घेण्याऐवजी आपल्यालाच पुन्हा कामावर घ्या अशी त्यांनी मागणी केली. भंडारा जिल्ह्यात खोडसावरीच्या काही नागरिकांनी मोहाडी पंचायत समितीसमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. मोहाडी तालुक्यातल्या खोडसावरी ग्रामपंचायतीत घरकुल योजनेसाठी अनेक लाभार्थ्यांच्या नावांना मंजुरी मिळाली आहे, पण त्यांची नावं प्राधान्यानं क्रमानं यादीमध्ये देण्यात आलेली नाही आहेत, म्हणून आता लाभार्थ्यांनी साखळी उपोषण सुरू केलं. नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असताना शहरातल्या सिग्नल दुपारी 12 ते 4 बंद राहणार आहेत. शहरातले 21 सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहेत. वाढत्या उन्हामुळे वाहतूक शाखेनं हा निर्णय घेतला. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठमोठी झाडं उन्मळून पडली आहेत. अनेक घरांवरच्या तीन टपऱ्याचं छप्पर उडून गेले. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाहीये. वादळानं विजेचे पोल सुद्धा वाकले, परिणामी विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं ग्रामस्थांना आता उकाड्याचा सामना करावा लागतो. नृसिंह गावामध्ये आंब्याचं झाड बैलाच्या अंगावर पडल्यानं बैल गंभीर जखमी.
मुंबईतल्या गिरगावात छत्रपती शाहू महाराज स्मृतिस्तंभाचं लोकार्पण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. इथल्या खेतवाडी गल्ली क्रमांक 13 मध्ये शाहू महाराजांचा 15 लॉज या बंगल्यामध्ये 6 मे 1922 रोजी निधन झालं आणि त्या ठिकाणी आता महानगरपालिकेनं स्मृतिस्तंभ उभारला. इचलकरंजी नगरपालिकेला आता महापालिकेचा दर्जा देण्यात आलाय. राज्य सरकारने याबाबत घोषणा केली, त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यात 2 महापालिका झाल्यात. इचलकरंजीला महापालिकेचा दर्जा देण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. मराठवाड्यामध्ये परिस्थिती थोडी बिकट आहे आणि लोकांना कामधंदे नाहीये, त्यामुळे तक्रारी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे असं विधान नांदेडचे तहसीलदार किरण आंबेकर यांनी केलं. महसूल कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांबाबत बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत त्यांनी हे वक्तव्य केलं. विभागीय चौकशांचं प्रमाण फार जास्त आहे. नाशिक शहरात सीबीआयचं कार्यालय आता दर महिन्यात 2 दिवस सुरू असणारे स्टेट बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या सातपूर शाखेमध्ये सध्या सीबीआयचं हे कार्यालय आणि या ठिकाणी प्रामुख्यानं आयकर आणि जीएसटी कार्यालयाविरोधात नागरिक तक्रारी करतात. इतर विभागांच्या तक्रारीसाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन सीबीआयनं केलं. भारतातल्या कोरोना मृतांच्या आकड्यावरून जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयामध्ये झुंपली आहे. भारतात कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा WHO केलाय आणि हा आकडा सरकारी आकड्यांच्या 10 पट जास्त असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या असताना आरोग्य मंत्रालयानं WHO माहिती गोळा करण्याच्या प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. चीनमध्ये कोरोनाचं निमित्त करून सर्वसामान्य नागरिकांवर कसे अत्याचार सुरू आहेत याचं उदाहरण समोर आलं. एका महिलेला बळजबरीने टेस्टसाठी सॅम्पल घेतलं जात आहे. या महिलेला फुटपाथवर खाली पाडून तिच्या पोटावर एक व्यक्ती बसल्याचं या व्हिडिओत दिसतोय. तरुणी जीवाच्या आकांतानं ओरडत ही बळजबरी चाचणीला विरोध करते, म्हणजे तिच्या विरोधाला न जुमानता मागे उभे असलेली नर्स. पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या ढोक सांगवी गावच्या साहिल बांदल यानं टांझानियातला अत्यंत खडतर किलिमंजारो शिखरावर भगवा फडकवला. त्याच्या या विक्रमाची हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी दखल घेतली आहे. पायथ्याशी पाऊस, मध्ये कोरडी हवा आणि शिखरावर बर्फ असं या शिखराचं वातावरण आहे. ठाण्यात बदलापूरच्या चंदेरीगडावरून दरीत पडलेल्या तरुणाला वाचवण्यात यश आलंय. चंदेरीगडावर बुधवारी मुंबईच्या मुलुंडहून 7 जण ट्रेकिंगसाठी आले होते आणि यापैकी विराज म्हस्के हा 22 वर्षांचा तरुण पाय घसरून दरीत कोसला. बदलापूरच्या नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीमनं तब्बल 22 तास मोहीम राबवली आणि विराज म्हस्केला बाहेर काढलं. विराजचा पाय फ्रॅक्चर झालाय. एका बिबट्याला रस्त्यावर घेरून रानडुकरांनी त्याची शिकार केली. 3 रानडुकरांनी जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर घेरून बिबट्याचं लचके तोडले, त्याची शिकार केली. हा व्हिडिओ तामिळनाडूतल्या पलानीहून केरळच्या कोडई कॅनलला जाणाऱ्या हायवेवरचा आहे. रस्त्यावर आलेल्या या बिबट्याला एका बेदरकार वाहन चालकानं धडक दिली. यामध्ये हा बिबट्या जखमी झाला आणि ही संधी साधत रानडुकरांनी त्याची शिकार केली. नांदेडमधला 12 वर्षांचा मुलगा पबजी खेळता खेळता थेट नाशिकमध्ये पोहोचला. मोबाईलवर पबजी खेळता खेळता घरून निघाला आणि थेट तपोवन एक्सप्रेसमध्ये बसून नाशिकलाच गेला. आई वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी या मुलाला मोबाईल ट्रेस करून मुंबईकडे जात असताना नाशिकमध्ये ताब्यात घेतलं. या मुलाला त्याच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आलं. नांदेडमध्ये एका सराईत गुन्हेगाराच्या पायावर गोळी झाडून पोलिसांनी त्याच्या मुसक्यावरल्या हत्येच्या गुन्ह्यात आरोपी असलेला दिलीप डाखोरे काही दिवसांपूर्वी बेलवर बाहेर आलेला होता. जवाहरनगर इथं वादातून एका तरुणावर तलवारीनं हल्ला करून तो फरार झाला. काही दिवसांनंतर पोलिसांना त्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
राजगुरुनगर शहर पोलिसांनी मंगळसूत्र चोरणाऱ्याला अटक केली। भर बाजारपेठेतून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातले मंगळसूत्र लंपास करून पोबारा केला। 1,15,000 रुपये किमतीचं मंगळसूत्र हस्तगत करत आरोपीला अटक केली। एक जण अजूनही फरार आहे, अजय शेरावत असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। बारामतीत बोगस सोनं खरेदी कर्ज प्रकरण उघडकीस आलंय। बारामती एमआयडीसी परिसरातल्या चंदुकाका सराफ आणि पुण्याच्या लिक्विकलोन फायनान्स कंपनीला बँक अकाउंटच्या खोट्या स्टेटमेंटसोबत विविध कागदपत्रांच्या आधारे 45 लाख रुपयाला फसवल्याची माहिती पुढे आली आहे। कंपनीच्या तक्रारीनंतर इंदापूर, माळशिरस आणि बारामतीतल्या 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत। केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी आजपासून खुले करण्यात आले। 6:26 मंत्रोच्चारात हे दरवाजे उघडण्यात आले। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पंचकेदार आणि छोटा धाम या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रांपैकी केदारनाथ हे एक तीर्थक्षेत्र मानलं जातं।